आणि लक्ष्मण हाके यांच्यावरती पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ सरकारनं आणू नये अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पंकजा मुंडेंनी केलाय. संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही, दोन्ही समाजानं यातून मार्ग काढावा असं पंकजा मुंडे म्हणाले. त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय, ह्याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेले आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. हॉकेने आपले मत आणि मागण्या सांगितलेले आहेत. त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे. ही मागणी अत्यंत न्याय आहे, याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.